स्वयंपाक मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक गोड पदार्थ आणि त्या पदार्थाचं नाव आहे केशर बदाम श्रीखंड. तर घरच्या घरी केशर बदाम श्रीखंड आपण कसं बनवू शकतो ते बघूया. साहित्य बघूया. केशर, बदामाचे काप, दह्यापासून बनवलेला चक्का आणि पिटी साखर. श्रीखंडासाठी लागणारा चक्का कसा बनवला ते मी तुम्हाला आपण दह्यापासून चक्का कसा बनवायचा ते सांगते. पहिलं मी असं जाळं घेतलेलं आहे, त्याच्यावर आपण स्वच्छ धुतलेला कपडा ठेवून घेऊया आणि मग पूर्ण दही ओतले. हे जर आपण रात्रभर असं बांधून ठेवलं तरी चालतं आणि सकाळी ठेवलं तरी 5-7 तास आपण अशा प्रकारे ते बांधायचं आहे कपड्यामध्ये आणि मग कुठेतरी आपण टांगून ठेवायचं आहे. असं हे हँगर पद्धतीने राहिलं पाहिजे. आता आपण श्रीखंडासाठी लागणारा चक्का आता फेटून घेऊया. क्रीम दुधापासून बनवलेला चक्का आहे. हा 1 लिटर दुधापासून बनवला मी. साधं दूध आपण वापरू नये म्हणजे गाईचं वगैरे, कारण त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असतो, तर आपल्याला फॅट्स असलेलं दूध हवं आहे. साखर साधारण 100 ते 150 ग्रॅम आपल्याला लागेल. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं गोड आवडत असेल तर तेवढी तुम्ही साखर वापरा. आता मी चक्का फेटायला घेते, तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करा बघू. थोडी साखर ऍड करूया, एकदम मी नाही घालत आहे. पूर्ण साखर मी घालते. हे आपलं ब्लेंड करून झालेलं आहे. जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर मिक्सरही वापरू शकता किंवा आपण एखाद्या मोठ्या चमच्याने आपण खूप वेळ फेटावं लागतं. 1/2 तास तरी आपण ते फेटून घेतलं की बघा हे कसं असं एकदम क्रीमी आणि याच्यात लम्स पण काहीच नाही आहेत कुठेच. तर अशा प्रकारे श्रीखंड व्हायला पाहिजे. आपण याच्यामध्ये केशर मिक्स करूया आणि असा रंग किती सुंदर आलाय बघा. आणि मी थोडे बदामाचे काप पण घालते म्हणजे हे आपलं होतंय केशर बदाम युक्त श्रीखंड. अगदी बाहेरच्या पेक्षाही मी म्हणेन श्रीखंड फार सुरेख झालंय आणि चवही त्याची अप्रतिम असणारच आहे.